सुरू आहे या सगळ्या वादावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अमरावतीची जागा ही भाजपसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि या घडीची एक मोठी बातमी, शिवसेनेची लोकसभा उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत. मुंबई दक्षिणमधून राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. 8 लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी शिवसेनेनं जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये शिवसेनेनं दक्षिण मध्य मुंबईतून, मुंबईतल्या दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. 8 लोकसभा मतदारसंघांची ही यादी, या यादीमध्ये स्वाभाविकपणे शिर्डी आहे, त्याचबरोबर हिंगोली या मतदारसंघाचा समावेश आहे. पण एक एक नाव समोर येत आहे. या यादीतलं पहिलं नाव समोर आलं आहे दक्षिण मध्य मुंबईतून, मुंबईतल्या दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असा हा सामना शिवसेनेतल्या आजी माजी शिवसैनिकांमध्ये होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना यांच्यातला हा थेट सामना मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर बरीच घासाघीस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये. तिकडे संजय मंडलिक यांना कोल्हापुरातून संधी देण्यात आली आहे. शाहू महाराजांच्या विरोधात संजय मंडलिक हे मैदानात उतरणार आहेत. हेमंत पाटील यांना हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत जाहीर तिन्ही नावांमध्ये माजी खासदार ज्यांनी विश्वास दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. 3 खासदार राहुल शेवाळे, संजय मंडलिक आणि त्यानंतर आपण बघितलं की हेमंत पाटील ज्यांच्या उमेदवारीच्या संदर्भात बरेच कयास लावले जात होते, अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या, कदाचित तिकीट कापलं जाईल, कदाचित त्यांना भाजपकडे ही जागा जाईल, हिंगोलीच्या जागेचं काय होणार, असे अनेक प्रश्न होते. पण अखेर शिवसेनेनं ही जागा आपल्याकडे राखलेली आहे. भाजपनं अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांना ती जागा मिळालेली नाही आहे. हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे शिवसेनेकडून. हे ते खासदार आहेत जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सोबत आलेले होते आणि आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे याच्याबद्दलची सुद्धा चर्चा रंगलेली होती, पण शिवसेनेनं हा मतदारसंघ जो आहे तो आपल्याकडे राखला आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, जी नावं आत्तापर्यंत समोर आलेली आहेत त्यातून असं दिसतं आहे आज जे माजी खासदार होणार आहेत तेच आजी व्हावं अशी इच्छा दिसते शिवसेनेची, विश्वास दाखवला आहे. अगदी बरोबर आहे विशाल, आपण पाहतो की जी लिस्ट आलेली आहे त्या